पाच वर्ष संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनेची चर्चा चालू होती. समांतरच्या माध्यमातून शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असं जनतेला वाटलं होतं, परंतु पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली की संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, वारंवार या ठिकाणी आंदोलनं होतात आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपये माझ्या विभागाला मंजूर केले, पाणी पुरवठा विभागाला मंजूर केले, याच्या निविदा झाल्या आणि या योजनेला आता या सरकारनं स्थगिती दिलेली आहे. संभाजीनगरची जनता या सरकारला सोडणार नाही, सरकारला हे भोगावं लागेल आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला सळोकी पळो करून सोडू, सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. मग संभाजीनगरची 1680 कोटीची योजना असेल, मग मराठवाडा वॉटर ग्रीड असेल. मराठवाडा वॉटर ग्रीड स्थगित होऊ शकत नाही, वेळ प्रसंगी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. मराठवाड्याचा दुष्काळ आहे, मराठवाड्याची पाणी टंचाई आहे, मराठवाड्यात 4000 टँकरनं पाणी दिलं आपण 5 वर्ष, लातूरसारख्या शहराला रेल्वेनं पाणी दिलंय आणि म्हणून मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारनं जी काही वॉटर ग्रीड केलेली आहे, ही वॉटर ग्रीड पिण्याचं पाणी 18 TMC पाणी लागणार आहे वर्षाला. शेतीचं पाणी कोरडवू शेती परवडत नाही, शेतकरी आत्महत्या करतात, शेतीला पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी आणि जे बंद पडलेले उद्योग आहेत पाण्याअभावी उद्योगाचं पाणी एकत्रित अशी ही मराठवाडा वॉटर ग्रीड आहे. 20,000 कोटी रुपयाची ही वॉटर ग्रीड मंजूर झालेली आहे. संभाजीनगर, जालना आणि बीड 3 जिल्ह्याचं टेंडर निघालेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द होणार नाही किंवा रद्द केली तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आणि सरकारला रस्त्यावर उतरून आंदोलन करू, सरकारला सभागृहात त्याचा जबाब विचारू की मराठवाडा वॉटर ग्रीड संधी पाहिजे. राज्यातल्या 12,000 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या की मोदीजींच्या सरकारनं मंजूर केलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केलेल्या आहेत, राज्याचा 50% पैसा आणि केंद्राचा 50% पैसा अशा प्रकारच्या राज्यातल्या 12,000 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण.